पर्व न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर। वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी एखाद्या घनदाट जंगलामध्ये गेलं किंवा अगदी नुसतं या वन्य प्राण्यांचं दर्शन घ्यायला गेलं तरीही तुमच्या नशिबामध्ये असेल तरच तुम्हाला ते प्राणी दिसतात। तुम्ही दिवसभर संपूर्ण जंगल पालतं घातलं तरीही वाघ किंवा बिबट्या दिसत नाही। तुम्ही निराश होऊन परतू लागलात की तुमच्या गाडीसमोर वाघाची सवारी जाते। असा अनुभव अनेकांना आला आहे, पण इन्फोसिस IT कंपनीचे सहसंस्थापक नंदन निलेकणी आणि त्यांच्या पत्नी रोहिणी यांना ब्लॅक पॅन्थर आणि बिबट्या या दोन हिंस्र प्राण्यांचा सामना पाहण्याची संधी मिळाली। कर्नाटकमधील हुणसूरमध्ये असलेल्या काबिनी वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये त्यांना हा विलक्षण अनुभव घेता आला। नंदन यांनी या सामन्याचा 54 सेकंदाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला। या व्हिडिओचं क्रेडिट त्यांनी विजय प्रभू यांना दिलाय। हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे। एकतर घनदाट जंगलामध्ये गेल्यावरही बिबटे दिसणं दुर्मिळ आणि ब्लॅक पॅन्थर दिसणं तर आणखीन दुर्मिळ। हे दोघं आमनेसामने म्हणजे दुग्ध शर्करा योगच म्हणायला हवं। एका निष्पर्ण उंच झाडावर खालच्या बाजूला साया नावाचा हा ब्लॅक पॅन्थर आहे आणि वरच्या फांदीवर स्कारफेस म्हणजेच बिबट्या बसलेला व्हिडिओमध्ये दिसत आहे। त्यानंतर ब्लॅक पॅन्थर थोडा पुढे जातो आणि त्यांचा सामना सुरू होतो। इथं हा व्हिडिओ संपतो। नंदन यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की 6 मार्चला काबिनी अभयारण्यामध्ये आम्ही ब्लॅक पॅन्थर आणि त्याचा शत्रू बिबट्या यांच्यातील सामना पाहिला। वाईल्ड लाईफ फोटोग्राफर शाज जंग यांच्या म्हणण्यानुसार बिबट्याच्या चेहऱ्यावर प्रचंड खोल जखमा असतात, त्यामुळे त्याला स्कारफेस हे नाव मिळालं असून साया या काबिनी अभयारण्यातील एकमेव ब्लॅक पॅन्थर आहे। या व्हिडिओला 109.9K इतके व्ह्यूज मिळाले आहेत। 888 जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत। यापैकी बहुतांश जणांना या व्हिडिओच्या पुढे त्या दोन्ही पशूंमध्ये कसं युद्ध झालं हे जाणून घ्यायचं कुतूहल दिसलं, त्यामुळे त्यांनी तशी प्रतिक्रियाही दिली आहे। आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।